राजू शेट्टींच्या खळबळजनक दाव्याची. राज्यामध्ये 5,000 कोटींचा साखर घोटाळा झाल्याचा दावा राजू शेट्टींनी केलाय. राज्यातील साखर कारखाने अतिरिक्त साखर GST न भरताच विकत असल्याचा गंभीर आरोप शेट्टींनी केलाय. कोल्हापुरातील भोगावती साखर कारखान्याचं स्टिंग ऑपरेशन करून हा आरोप राजू शेट्टी यांच्याकडून केला जातोय. कारखानदार साखरेची रिकव्हरी कमी दाखवतात, त्यामुळे निर्माण झालेली जी अतिरिक्त साखर GST न भरता स्थानिक बाजारपेठेमध्ये विकली जाते असा आरोप त्यांनी एका पत्रकामधून केला. 6 महिन्यापूर्वी स्टिंग ऑपरेशनमध्ये GST न भरलेली 10 टन साखर पकडल्याचा दावा सुद्धा राजू शेट्टी करत आहेत. याबाबत राज्याचे साखर आयुक्त, मुख्यमंत्री आणि GST कमिशनर यांच्याकडे शेट्टींनी तक्रार केली आहे. काता मारलेले आणि रिकव्हरी करलेली जी साखर असते जी कारखान्याच्या हाताला मुंगे येत होत्या. गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. कुठल्याही रेकॉर्डला नोंद नसते, ती रात्री अपरात्री बाहेर काढली जाते आणि विदाऊट पावती न घेता ती विकली जाते. कारण पावती घेतली तर पुन्हा ती व्यवहारात येईल आणि अशा एक प्रकारे हा सगळा काळा पैसा तयार होतो. या सगळ्या संदर्भात आणखी अपडेट्स घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याशी जोडले गेलेत. प्रताप, काय नेमकं राजू शेट्टींचं याबाबतचं म्हणणं आहे आणि काही लिखापडी याबाबत झाली आहे का? पत्र मुख्यमंत्र्यांकडे याबाबतचं गेलंय का? अतिशय गंभीर प्रकारचा असा आरोप जो आहे तो राजू शेट्टींनी केलेला आहे. आपण पाहतो की साखर कारखानदार कशा प्रकारे शेतकऱ्यांची लूट करतात हे वारंवार राजू शेट्टी यांनी सांगितलेलं आहे. पण कारखान्यातल्या गोदाममध्ये असलेली साखर विदाऊट पावती, विदाऊट GST न भरता बाहेर काढली जाते आणि काळ्या बाजारातली विकली जाते आणि त्यातून पैसा बक्कळ कमवला जातो अशा प्रकारचा गंभीर आरोप राजू शेट्टींचा आहे. खरं तर या संदर्भात 6 महिन्यापूर्वी त्यांनी तक्रार दाखल केली अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. पोलिसांकडे दाद मागितली, त्यानंतर GST ऑफिसरकडे दाद मागितली, त्यानंतर साखर आयुक्तांकडे दाद मागितली, पण कुठेही कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही असं देखील राजू शेट्टी म्हणालेले आहेत. एक प्रकारे आपण पाहतो की राज्यातल्या साखर कारखान्यामध्ये गोरखधंदा सुरू असल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टींनी केलेला आहे. त्यामुळं या प्रकरणाची कशाप्रकारे दखल घेतली जाते सरकार दरबारी हे पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे. निश्चित. प्रताप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी. भंडाऱ्याची उधळण म्हणजे